शिवाजीराजांनी कौटिल्य अर्थशास्त्र वापरलं का कौटिल्य अर्थशास्त्राचा वापर त्यांच्या राजकारणात केला का हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय कृष्ण देतीचा वापर शिवाजीराजांनी केला का हाही वेगळा अभ्यासाचा विषय परकीय आग्रम आक्रमक भारतामध्ये आले विशेषतः मुस्लिम राज्यकर्ते आले आणि त्यांनी कपटानं बेईमानीनं मध्ये दे देवगिरीचं स्वरा राज्य असू देत नाही तर पृथ्वीराज चव्हाणांवर केलेला असू देत त्यांनी कप्टाने आणि बेईमानीनं जे हजार वर्ष इथल्या स्थानिक राज्यांचा पराभव केला तुम्ही कपट आणि कारस्थानवरून जर इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांशी लढणार रा असाल तर तुमच्याशी त्याच पद्धतीनं त्याच रीतीनं आणि त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो हे हजार वर्षांच्या इतिहासात दाखवणारा हिंदुस्थानातला पहिला राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि महाराजांनी ते दाखवलं ते प्रतापगडच्या भेटीमध्ये दाखवलं अफजल खानाचा वध करत असताना दाखवलं आणि म्हणून या दृष्टीनं प्रतापगडची भेट आणि अफजल खानाचा वध ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक घटना आहे शिवचरित्रातली मराठ्यांच्या इतिहासातली आणि जगाच्या इतिहासातली सुद्धा एक अनोखी आणि विलक्षण अशी मंडळी मराठ्यांच्या दैदित्यमान इतिहासाची ज्यांच्यापासून सुरुवात होते त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवप्रताप आणि शिवाजी महाराजांचे रायगडावरील सिंहासन अशा दोन कादंबरीचे लेखक इतिहासकार त्याचबरोबर वायूमधील ज्येष्ठ ख्यातनाम वकील उमेश सनस सर जे शिव आहेत असे आपल्या आज पॉडकास्टला पाहुणे म्हणून आलेले आहेत उमेश सर तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप नमस्ते सर छत्रपती सर। शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध गोष्टींचा आढावा घेत असताना मला एक प्रमुख प्रश्न पडला जो तुमच्यासोबत डिस्कस करायला आवडेल तो म्हणजे ज्यावेळी अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी वाईमध्ये आलेला होता वाईचा तो सुभेदार होता त्या काळी त्याच्या आधी मग तो याने मग अशा कोणत्या गोष्टी घडल्या की त्याला शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी यावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट ही जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी अद्भुत घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध आणि त्यानंतर अफजल खानाच्या सैन्याचा केलेला पराभव ही ही जगाच्या इतिहासातली विलक्षण घटना आहे प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल साधन सामग्री आणि प्रतिकूल वातावरण असताना शत्रूवर मात कशी करावी हे शिकवणारा जगाच्या इतिहासातला एकमेव प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट आहे आणि त्यानंतरचं युद्ध आहे फ्रान्सचा आदर्श असलेला नेपोलियन बोनापार्ट आहे फ्रान्स बद्दल आणि बोलत असताना आपल्याला नेपोलियन बोनापार्टला टाळता येत नाही फ्रेंच माणसांना नेपोलियन बद्दल अत्यंतिक प्रेम आहे आणि फ्रेंच लष्कराला अनेक नेपोलियनच्या लढाई ज्या आहेत त्या आजही शिकवल्या जातात असं असताना फ्रेंच लष्कराला आणखी एक लढाई शिकवली जाते नेपोलियन ती लढाई ही प्रतापगडची लढाई आहे जगाच्या इतिहासातलं मॉडेल वॉर म्हणजे हे प्रतापगडचं युद्ध आणि म्हणून या घटनेचं महत्व जे आहे ते मराठ्यांच्या इतिहासात खूप आहे पण अफजल खान नेमका शिवाजी महाराजांच्या विरुद्ध का चालवून आला याची कारणं जर शोधायची असतील तर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली त्याच्या पूर्वीच्या दहा वर्षांचा घटनाक्रम जो आहे तो आपल्याला पाहावा लागेल शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे आदिलशाचे जागीरदार होते अशा परिस्थितीमध्ये शिवाजी राजांनी आदिलशहाच्या अंकित राहून काम करावं अशी हो। आदिलशाहीची अपेक्षा होती पण महाराजांनी आदिलशाहीचं बंधन जे आहे ते जुगारून दिलं सोळाशे अठ्ठेचाळीसला ला पराभव केला आणि त्यानंतर स्वतंत्र राजा म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांची कारकिर्द जेती ती सुरू केली सुरुवातीची सात ते आठ वर्ष शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातले आणि मावळ प्रांतातले अनेक किल्ले जिंकले महाराज त्याच्या बाहेर पडणार नाहीत असं आदिलशाला वाटत होतं सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली रायगडचा किल्ला महाराजांच्या दाब्यामध्ये आला महाराज कल्याणी आणि भिवंडीला जाऊन पोहोचले महाराज कोकणात उतरू लागले या सगळ्या हालचाली महाराजांच्या बघितल्यानंतर शिवाजी राजांना आता थांबवलं पाहिजे नाहीतर शिवाजी महाराज आपल्या जवळ येऊन पोहोचतील याची आदिलशाहला भेटी वाटायला लागली आदि आदिलशाह नावाचा बादशाह जो आहे तो त्यावेळी विजापूरवर राज्य करत होता त्याची आई अतिशय महत्वाकांक्षी होती मराठ्यांच्या कागदपत्रात तिचा उल्लेख जो आहे तो बडी बेगम साहिबा असा केला जातो तिचं उलिया बेगम असं नाव आहे आणि या महत्वाकांक्षी स्त्रीला आपल्या आदिलशाही साम्राज्याला अधिक बळकट करण्यासाठी शिवाजी महाराज आणि त्यांचं हिंदवी स्वराज्य संपवणं हे गरजेचं आहे असं वाट वाटायला लागलं आणि त्यातून शिवाजी महाराजांचा संपूर्ण पराभव करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी एक मोठी मोहीम आखली गेली ती मोहीम म्हणजे अफजल खानाची मोहीम आहे त्याच्यासाठी नेमलेला सरदार म्हणजे अफजल खान आहे आणि म्हणून अफजल खानाला जो आहे तो शिवाजी महाराजांच्या विरुद्ध महाराजांना आणि महाराजांचं हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी जे आहे ते पाठवलं गेलं पण अफजल खान ज्यावेळी महाराष्ट्रात आला मराठ्यांच्या प्रदेशात आला त्याच्या आधी त्यानं छत्रपती शहाजी राजांचा पण अपमान केला होता का दरबारामध्ये शहाजी राजांना आदिलशाची शहाजी राजांवर इतराजी झाले म्हणून शहाजी राजांना जे कैद केलं गेलं त्या कैद करण्यामध्ये अफजल खान आणि त्याचा कपटीपणा होत कपट आणि कारस्थान याच्यामध्ये अफजल खान हा अतिशय मुरलेला सेनापती होत राजा कस्तुरी जंगा नावाचा एक राजा होता कर्नाटकातला त्याला भेटीला बोलावलं होतं अफजल खानानं आणि त्याला ठार मारलेलं होतं समोरच्या माणसाला भेटीला बोलवायचं भेटीची स्ट्रॅटेजी तयार करायची आणि त्याला पकडायचं मारायचं याच्यातला अफजल खान हा अतिशय तज्ञ होता अफजल खान हा मराठ्यांचा विरोधक होता इतकंच काय पण अफजल खानानं औरंगजेबाला ज्यावेळी औरंगजेब आदिलशावर चालून गेलेला होता त्यावेळी औरंगजेबालाही पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि औरंगजेबाला पकडण्यात त्याला यशही आलं असतं जर आदिलशाहच्या सैन्यातल्या काही अधिकाऱ्यांनी पितुरी केली नसती तर बाप आणि अफजल शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू छत्रपती संभाजी महाराज यांचाही वध केला होता असं खरंय अफजल खान आणि शिवाजी महाराजांचे जे, जे मोठे बंधू होते संभाजीराजे ते कनकगिरीच्या लढाईत गेलेले होते आणि त्या कनकगिरीच्या लढाईत संभाजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता घातपातानं हा मृत्यू जो आहे तो अफजल खानानंच घडवून आणला याची खात्री शहाजी राजांना स्वतः शिवाजीराजांना आणि मासाहेब जिजाऊ साहेबांनाही होती त्यामुळं अफजल खानावर शिवाजी महाराजांचा दोन गोष्टीसाठी राग होता चारजी राजांना कैद करणारा आणि शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या लढाईमध्ये विश्वासघातानं मारणारा व त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा म्हणून अफजल खानाग्र जे आहेत ते शिवाजीराजे स्वतः पाहतो अशावेळी अफजल खानाने ज्यावेळी मराठ्यांच्या प्रदेशात शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी चाल करून यायचं ठरवलं त्यावेळी वाईचं किंवा जावळीचं पोरं हे फार गांदाट होतं त्यावेळी सुद्धा मग तरीही त्यावेळी वाई हे ठिकाण का निवडलं बेटीसाठी किंवा त्यांना तिथंच तळ का दिला अफजलखान खान हा वाईचा बारा वर्ष सुभेदार होता शिवाजी महाराज प्रतापगडला जाऊन राहील महाराजांना जावळीची माहिती होती पण महाराजांनी सोळाशे छप्पनला जावळी जिंकली होती आणि तीनच वर्ष महाराज जे ते जावळीमध्ये परिचित होते जावळीची छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अधिक माहिती असलेला प्रतापराव मोरे जो आहे तो अफजल खानाच्या बरोबर अफजल खानाच्या बरोबर अतिशय महाराजांचे चुलत भोसले हे अफजल खानाच्या सैन्यात होते मिराजी मोहिते आणि शंकराजी मोहिते नावाचे अतिशय पराक्रमी असे सरदार जे आहे ते अफजल खानाच्या बरोबर होते पहिलवान खान हा अफजल खानाच्या सैन्याच्या बरोबर होता अफजल खानाचं सैन्य हे अतिशय कसलेलं सैन्य होतं आणि एक स्ट्रॉंग आर्मी घेऊन अफजल खान आलेला होता आजच्या भाषेत अफजल खानाचं सैन्य संख्येच्या दृष्टीने विचार केला तर एक बारा हजारापेक्षा अधिक अफजल खानाचं सैन्य होतं आणि शिवाजी महाराजांचं सैन्य की नांगर धरणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या हातात महाराजांनी तलवार दिलेली होती वर्णानं सावळे असलेले उंचीनं कमी असलेले शरीर प्रकृतीनं कृश असलेले जे आहेत त्या शेतकऱ्यांना जवळ घेऊन महाराजांनी त्यांच्यातनं जे सैन्य उभं केलेलं होतं ते चार ते साडेचार हजाराच्या दरम्यान ते सैन्य संख्या न बरेल एवढं सैन्य महाराजांकडे उपलब्ध होतं आणि अफजल खानाकडे त्याच्यात तिप्पट सैन्य उपलब्ध होतं त्यामुळं अफजल खानानं थेटपणानं महाराजांवर हल्ला करणं थेटपणानं महाराजांना भेटायला जात असताना सगळी आर्मी नेणं हे अफजल खानाच्या स्ट्रॅटेजीचा किंवा त्याच्या धोरणाचा एक भाग होता बरोबर आणि मग हे येत असताना पंढरपूरचं आपलं देवस्थान असेल तुळजापूरचं देवस्थान असेल याचेही त्यानं पुरेपूर म्हणजे नेसनापदच केली का अफजल खानाला शिवाजी महाराजांनी उघड्या मैदानावर यावं असं वाटत होत ओके उघड्या मैदानावर महाराजांचा आणि अफजल खानाचा टिकाव लागणार महाराजांचा अफजल खानासमोर टिकाव लागणार नाही याची खात्री महाराजांना स्वतःलाही होती आणि अफजल खानालाही होती अशा परिस्थितीत महाराजांनी उघड्या मैदानावर यावं या म्हणून महाराजांना प्रिय असणाऱ्या महाराजांची कुलदेवता असणाऱ्या तुळजापूरच्या भवानी देवीचा महाराजांना अत्यंतिक प्रिय असणाऱ्या पंढरपूरच्या देवस्थानवर हल्ला करणं किंवा तिथं त्याची विटंबना करण्याचा प्रकार अफजल खानानं करणं हा त्याच्या राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग होता इतकंच काय पण शिवाजी महाराजांचे मेहणे बाजाजीराजे नाईक निंबाळकर यांना फलटण प्रवासामध्ये असताना फलटणला त्यांना कैद करणं आणि महाराज जे ते समोरच्या समोरासमोरच्या लढाईला येत आहेत का बघणं याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते अफजल खान करत होता या राजकीय स्ट्रॅटेजीचा त्या प्रयत्नाचा एक भाग होता दुसरी गोष्ट अशी होती की शिवाजी महाराज असं सांगत होते की मी हिंदवी स्वराज्य निर्माण करतो आहे हे देवा धर्माचं राज्य आहे जर हे असं देवाधर्माचं राज्य तुम्हाला निर्माण करायचं असेल तर तुम्ही नेमके तिथे तुमच्या विचारधारेशी किती बांधिलात हे जणू अफजल खानाला महाराजांना विचारायचं होतं आणि अशासाठी महाराज मोकळ्या मैदानावर येत आहेत का याच्यासाठी तू प्रयत्न करत होता पण महाराजांना या स्ट्रॅटेजीज माहिती होत्या महाराज अधिक सावध होते महाराज अधिक प्रतिभावंत होते अशा पद्धतीनं मोकळ्या मैदानात अफजल खानासमोर भेटायला जाणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे महाराजांना अन्य पूर्वी सांगण्याची गरज नव्हती त्यामुळं लढाईवरच्या लढाईतल्या समोरच्या शत्रूच्या डावलेचा नजर शिवाजी महाराज बळी पडले नाहीत इतकाच या घटनांचा अर्थ आहे आणि मग शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत माहीत होतं की अफजल खान हा वाईनमध्येच येऊन थांबणार तर जो प्रवास आहे तो तिथेच येऊन थांबणार त्यामुळे त्यांनी अफजल खानाची स्ट्रॅटजी संपण्याची वाट बघितली अफजल खान खरं तर पुण्याच्या दिशेने येत होता ओके अशा वेळी शिवाजी महाराज जे ते प्रतापगडला जाऊन राहिले त्यांनी डिरेक्शन चेंज केली त्यामुळे त्यामुळं अफजल खानाला फलटण पडून पुण्याला न येता वाईच्या दिशेने येणं जे ते बाग पडलं अफजल खानाला शिवाजी महाराजांचं राज्य पाहिजे होत शिवाजी महाराजांचा खजिना पाहिजे होता पण सगळ्यात पहिल्या सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ते अफजल खानाला शिवाजी महाराज पाहिजे कृष्णाजी अनंत सभासदाच्या सभासद बकरीत स्पष्ट शब्दात उल्लेख आहे की अफजल खान विजापुरातून बाहेर पडताना कोणती प्रतिज्ञा घेऊन करून बाहेर पडला होता शिवाजी म्हणजे काय या चढे घोडियानिशी कैद करून घेऊन येतो म्हणजे शिवाजी शिवाजी महाराज काय म्हणताय शिवाजी का, राजा का ले ले शिवाजी राजा काय म्हणताय अब्जुल खानं आदिलशहाच्या दरबारात सांगितलेलं होतं की घोड्यावर बसलेल्या शिवाजीला जे आहे ते कैद करतो आणि त्याच्या घोड्यासह त्याला घेऊन येतो ही प्रतिज्ञा करून अफजल खान बाहेर पडलेला होता त्यामुळे त्याला शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खजिन्यामध्ये कमी रस होता त्याला स्वतः प्रत्यक्ष शिवाजी राजेच पाहिजे होते माशे वेळी शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा नव्यानंच बांधलेला किल्ला होता जावळी ताब्यात आल्यानंतर तेच ठिकाण निवडण्यामागं कारण काय होतं आणि तिथं त्यांच्यासोबत पण माहितीगार माणसं कोण होती शिवाजी महाराजांनी जावळी या गावाच्या जवळ स्वतः बांधलेला नवा किल्ला होता त्या किल्ल्याचं नाव प्रतापगड होत जावळीचा किल्ला जो आहे तो अतिशय अभेद्य होता प्रतापगडला त्यावेळेच्या साधन सामुग्रीचा विचार केला तर वेडा घालणं शक्य नव्हतं प्रतापगडामधून प्रतापगडावरून पळण्यासाठी जे आहेत त्या कोकणात पळून जाण्यासाठी अनेक वाटा होते म्हणजे जावळीचं जे वर्णन चंद्रराव मोर्यानी शिवाजी महाराजांना पत्रात लिहिलेलं आहे की जावळीचं जंगल जे आहे ते इतकं घनदाट आहे रवींद्र परमानंदाच्या शिवभारात त्याचा उल्लेख आहे की जावळीची भूमी जी आहे ती सूर्यकिरणांपासून अस्पर्श आहे सूर्याची किरणं भूमीपर्यंत पोचू शकत नाही एवढं घनदाट जंगल तिथं आहे शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून तीन वर्ष झालेली होती शिवाजी महाराजांचा प्रतापगडचा अभेद्य किल्ला होता आणि त्या परिसराचा अभ्यास अब महाराजांचा अधिक होता त्या परिसराचे महाराज रुर रुर होते अशा अभेद्य जंगली परिसरामध्ये अफजलखानाचं विजापूरमधून आलेलं सैन्य जे आहे ते फारसं लढवू शकणार नाही प्रतापराव मोरेला त्या सैन्याची माहिती कमी होती आणि प्रतापराव मोरेला जावळीची माहिती अधिक असली तरी त्या सैन्याला लढण्यासाठी जावळीचं जंगल जावळीचा परिसर आणि प्रतापगडचा परिसर हा अतिशय अवघड जाईल याची महाराजांना खात्री होती अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यशवंतराव मोरेच्या मुसक्या बांधलेल्या होत्या त्यामुळे जावळीमधली जी लोक होती त्यांचा पाठिंबा मोरे प्रतापराव मोरेंना होता का छत्रपती शिवाजी महाराजांना होता महाराजांना जिथं जिथं महाराज गेले जो जो परिसर महाराजांनी जिंकला कर्नाटकातला परिसर नंतर जिंकलेला दिसतो महाराष्ट्रातला अनेक ठिकाणचा परिसर महाराजांनी जिंकलेला आहे जिंकलेल्या परिसराची महाराज अतिशय चांगली व्यवस्था लावत okay. होते आणि ती जी महाराज जी नवी व्यवस्था देत होते ती शेतकऱ्यांच्या हिताची होती सामान्य माणसाच्या कल्याणाची होती कष्टकऱ्याच्या प्रगतीची होती आणि त्यामुळं सामान्य रयत जी आहे ती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं कायमपणानं उभी हो राहिलेली आहे आणि म्हणूनच संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये आणि त्यानंतर महाराणी ताराबाईंच्या कालखंडामध्ये सत्तावीस वर्ष रयत जे आहे ती संभाजी महाराज राजाराम महाराज तारा स्वतः सामान्य जनता जी आहे ती मोगलांशी युद्ध करत होती त्यामुळं तो परिसर त्या परिसरातली रयत जी आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होतो सर uh, मी असंही काही ठिकाणी ऐकलंय की आधी चंद्रराव मोर्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आधी जे कोण होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनीच अभय दिलेलं होतं मग नंतर अशी परिस्थिती कोणती आली की ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीमध्ये जाऊन मोऱ्यांचा बंदोबस्त करावा लागला रंगोत्रिमल कुलकर्णी नावाचे हो एक सद्गुरू असत होते त्याने एका स्त्रीवर अत्याचार केला आणि त्याला शिवाजी महाराजांनी जे ते आजच्या भाषेत नॉन बेलेबल वॉरंट कार्ड ते वॉरंट काढल्यानंतर रंगोत्रिमल कुलकर्णी पळून गेला आजच्या भाषेत एप्सकॉन झाला आणि तो जावळीला जाऊन राहिला ओके शिवाजी महाराजांनी मोऱ्यांकडे रितसर मागणी केली की रंगोत्रिमल कुलकर्णीला माझ्या ताब्यात द्या तो माझा स्वराज्याचा गुन्हेगार आहे त्याला मी शिक्षा करणार आहे जावळीच्या मोऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं बर आणि त्याला आश्चर्य दिला ज्याच्या जवळ जावळी असेल त्याला वाई जिंकणं जे आहे ते सहज शक्य होत वाईवर त्याचं प्रभुत्व राहणं शक्य होत अशा शिवाजी महाराजांच्या अनेक शत्रूंना आश्चर्य द्यायचं काम जे आहे जावळीचे मोरे करत होत आणि जावळीसारखा अतिशय अभेद्य असणारा बाग जो तो स्वराज्यात सामील झाला तो महाराजांना पाहिजे होत त्यामुळं महाराजांना जावळी जिंकणं हा महाराजांच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग होता तसंच महाराजांनी जावळीवर हल्ला करावा जावळी स्वराज्यात सामील करावी अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन जे आहे त्यावेळी जावळीचे जे राज्यकर्ते होते त्या मोऱ्यांकडून घडलं त्यामुळे महाराजांना जावळी जिंकणं याशिवाय दुसरा ऑप्शन राहिला नाही आणि ज्यावेळी अफजल खान वाईमध्ये आलेला होता त्या सेम टाईममध्ये सईबाई सुद्धा आजारी होत्या त्या सुद्धा राजगडावरती आजारपणात होत्या आणि अशा परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराज लहान होते मग मा जिजामातांचं धोरण काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं या आलेल्या शत्रूचा सामना केला पाहिजे याबद्दल काही इतिहासात उपलब्धता आहे का, का? पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला राजगडावर साईबाईंचा मृत्यू झाला शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाच्या अगोदर किंवा नंतर एक दुःखाची प्रचंड मोठी जी आहे छाया पसरलेली दिसते शिवाजीराजांनी अफजल खानाला मारलं ते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ लागोदर जे दोन सव्वा दोन महिने त्यांची अत्यंत प्रिय असलेली पत्नी साईबाई आले शिवाजी महाराजांचे वडील मरण पावले होते आणि जिजाबाई साहेब मासाहेब सती चालले होते शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रायगडावर राज्याभिषेकाच्या अगोदर दोन महिने महाराजांच्या प्रिय पत्नी काशीबाई या मरण पावल्या आणि राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात औसाहेबांचं निधन झालेलं होतं निखळ आनंदाचा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर एखादा मोठा दुःखाचा क्षण आहे पण सुख दुःखांची न करता हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवाजी महाराजांनी आयुष्यभर आपल्या स्वप्नाचा पाठलाग केलेला आहे आणि त्या स्वप्नात ला सत्यात आणण्यासाठी जे आहे ते सर्व प्रकारच्या तडजोडी केलेल्या आहेत पत्नीच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज हे काही त्याचं दुःख आणि त्या दुःखाचा भार जे तो सहन करत कुटुंबियांसोबत राहिलेले नाहीत शिवाजी महाराज जे ते प्रतापगड न प्रतापगडावर वर जाऊन राहिलेले आहेत आणि प्रतापगडावरून युद्धाची तयारी आणि नियोजन करतात असा प्रकार शिवाजी महाराजांनी स्वतः केलेला नंतरच्या काळात तानाजी मालुसर यांनी पाहिलेला आहे त्याच त्याचवेळी पाहिलेला आहे परंतु असा प्रकार म्हणजे पत्नीच्या मृत्यूनंतर रजा न काढणारा पती पत्नीच्या मृत्यूनंतर दुःख साजरं करण्याकरता दुःख सहन करण्याकरता कुटुंबियांना आधार देण्याकरता कुटुंबियांसोबत न राहणारा आपला मित्र आपला सहकारी आपला राजा जो आहे तो तानाजी मालुसरे यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला जे आहे ते सिंहगड जिंकण्यासाठी गेलेले आपल्या कृतीतनं शिवाजीराजांनी एक एक आदर्श जो आहे तो सहकार्यांना आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना घालून दिलेला आहे सर मग छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती प्रतापगडावरती आले आणि त्यांच्यासोबत आपण बघितले की चार साडेचार हजारांचं सैन्य सा होतं मग त्यांनी त्यांची कशी प्लॅन केली होती महाराजांनी पहिली गोष्ट ठरवली युद्धभूमी कुठली असावी युद्धभूमी हे जावळीचं जंगल राहील युद्धभूमी हे पार राहील युद्धभूमी हे प्रतापगडचा पायथा राहील हे महाराजांनी ठरवलं आणि स्वतःला हवी ती रणभूमी महाराजांनी निवडली आणि ती शत्रूला स्वीकारायला भाग पाडलं इथं महाराजांनी निम्मी लढाई घेत ते सर इथं भाग कसं पाडलं म्हणजे याच्याबद्दल काय आपल्याकडं घटना आहेत का की बाबा अशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी करून अफजल खानाला तिथे यायला भाग पाडलं अफजल खानानं शिवाजी महाराजांना भेटायला बोलवलं आणि तुम्ही वाईला भेटायला या हा आग्रह शिवाजी महाराजांकडे काढला शिवाजी महाराज सतत सांगत राहिले की मी तुम्ही माझ्या काकासारखे आहात कृष्णाजी आनंद सभासदाचे सवासद सवा बकरीत हे रेफरन्सेस आहेत सगळे तुम्ही माझ्या काकासारखे आहात मला तुमची भीती वाटते मी आदिलशाचे असंख्य अपराध केलेले आहेत आणि मी काय वाईला येणार नाही मला भीती वाटते तुम्ही प्रतापगडला आलं पाहिजे तुम्ही माझी समजूत काढली पाहिजे तुम्ही मला देर दिला पाहिजे तुम्ही मला आधार दिला पाहिजे आणि मग मी जे ते वाईला येईन आणि तुमच्याबरोबर विजापूरला येईल तसा मी वाईला येणार नाही मला अतिशय भीती वाटते मला तुमची भीती वाटते ही खोटी गोष्ट शिवाजी महाराजांनी इतक्या वेळा अफजल ऐकवली अफजल खानाला ती खरी आहे असं वाटावी अशी परिस्थिती निर्माण करण्यात अफजल खानाच्या सैन्याला ही खोटी गोष्ट खरी वाटावी आणि ते बेसावत राहावेत अशी परिस्थिती निर्माण करण्यात यशस्वी ठरले असावेत असं वाटतं इथपर्यंत महाराज पोहोचले पण अफजल खानानं वारंवार शिवाजी महाराजांना भेटीसाठी वाईला बोलवल्यानंतरही महाराज गेले नाहीत उलट महाराजांनी आपली जी रणभूमी निवडलेली होती तिथं अफजल खानाला यायला आर पा आग पाडलं आणि अफजल खानाची अडचण अशी होती त्याचा नाईलाज असा होता की त्याला आयुष्यभर शिवाजी महाराजांची वाट बघत वाईट बसणं शक्य नव्हतं हो। त्याला शिवाजी महाराज पायथ्य होते महाराजांनाही माहिती होतं की त्याला काय पाहिजे ते त्यामुळे तो प्रतापगडच्या पायथ्याशी आल्याशिवाय राहणार नाही ही याची महाराजांना खात्री होती आणि त्याचा वापर करून महाराजांनी अफजल खानाला आणि त्याच्या सैन्याला जे आहे ते प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत खेचून आण आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सल्लागार कोण होते की जे महाराजांना इनपुट्स देत होते ज्याच्या आधारे महाराज स्ट्रॅटेजी बनवत होते मला स्वतःला असं वाटतं की संपूर्ण शिवचरित्रामध्ये महाराज सल्लागारांवर कधी अवलंबून राहिलेले नाही महाराजांच्या स्ट्रॅटेजी जे आहेत ते महाराजांनी फारशा कोणाला कळू दिले नाही महाराजांना त्यांच्या सल्लागारांना किंवा सहकार्यांना काय करायचंय हे महाराज बऱ्याचदा सांगत नव्हते अफजल खान ज्यावेळी शिवाजी महाराजांवर चालून आला महाराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांची एक आजच्या भाषेत मिटिंग घेतली आणि सगळ्या सहकाऱ्यांनी जे आहेत ते अफजल खानाचं शत्रुत्व हे आपल्याला परवडणारं नाही स्वराज्य नवं आहे आपण त्याच्याशी सला करा म्हणजे त्याच्याबरोबर जे ते त करा आणि त्याच्याबरोबर जे आहे ते युद्ध करू नका असा सल्ला दिला होता त्यामुळं महाराज जे ते कोणाच्या सहकार्यावर कोणाच्या सल्ल्यावर अवलंबून नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक प्रतिभेचा विलक्षण ठेवा असलेला महापुरुष जो आहे तो कुणाच्या सल्ल्यावर कुणाच्या सांगण्यावर जे आहे ते स्वतःचे स्ट्रॅटेजीस ठरवत नाही उलट शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याकडे बघितलं तर महाराज अतिशय कमी बोलतात बऱ्याचदा बोलतात ते शत्रूशी दिशाभूल करण्याकरता बोलतात शिवचरित्राबद्दल आणि महाराजांच्या इतिहासाबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जे करणार नाहीत असं त्यांच्या शत्रूला वाटतं तेच महाराज करायचे आणि तेच महाराजांच्या यशाचं मोठं गमक आहे म्हणजे अशी कोणती उदाहरणं तुम्ही सांगू शकता छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्यातून सुटू शकणार नाहीत पन्हाळा किल्ला सोडून जे ते पळून जाणार नाहीत असं सिद्धी जवाहरला वाटलं सिद्धी जवाहरला महाराज जे करणार नाहीत असं वाटलं तेच महाराजांनी केलं लाल महालात राहणाऱ्या शाहिस्ते खानाला शिवाजी महाराज लाल मारावर हल्ला करतील आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतील असं कधीच वाटत नव्हतं शिवाजी महाराज जे करणार नाहीत असं शाहिस्ते खानाला वाटलं तेच महाराजांनी केलं आग्र्याच्या कैदेमध्ये असलेल्या शिवाजी महाराज कैदेतनं सुटून जाण्याचा प्रयत्न करतील आणि सुटून पळून जातील असं औरंगजेबाला कधीच वाटलं नाही औरंगजेबाला जे वाटलं नाही तेच महाराजांनी केलं प्रतापगडाच्या पायथ्याशी तेच झालं ते आपल्याला भेटायला येणारे शिवाजी महाराज आपण महाराजांवर अल्ला केला तर आपल्याला प्रत्युत्तर देतील आणि आपल्याला मारून टाकतील असं अफजल खानाला कधीच वाटलं नव्हतं अफजल खानाला जे वाटलं नाही ते महाराजांनी करून दाखव आणि त्या भेटीवेळी कुठेतरी अफजल खानाचा आत्मविश्वास बाहेर आला की त्यांना चिलखत वगैरे काहीच घातलं नव्हतं ना माझ्या अफजल खानाचा खोटा आत्मविश्वास नव्हता अफजल खान आणि शिवाजी महाराजांच्या या लढाईचं जे वर्णन केलेलं आहे ते कवींद्र परमानंदानं केलेलं आहे की लोकांना तह झाला असं समजलं okay. शिवाजी महाराज आणि अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी एकमेकाला भेटत आहेत की लोकांना तह झाला असं लोकांची समजूत झाली त्या प्रसंगाचं वर्णन करताना कवींद्र परमानंद असं म्हणतात की शिवाजीचं अंतकरण हे अफजल खानानं ओळखलं आणि अफजल खानाचं अंतकरण शिवाजीनं ओळखलं लोकांना वाटलं की तह होतो आहे प्रकार काय आहे हे फक्त विधात्याला माहिती होत कपट्य निधीमध्ये अफजल खान हा तज्ज्ञ होता शिवाजी महाराजही त्यात माहीर होते अशा वेळी भेटीच्या वेळी दोघही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करणार जो अधिक सावध राहील तो जिंकणार हे कविंद्र परमानंदाला त्याचं आकलन होत हे निकटवर्तीयांना माहिती होत त्यामुळं शिवाजी महाराज हे अफजल खानाच्या भेटीच्या वेळी काय करणार हे त्यांच्या निकटवर्तीयांना माहिती होतं आणि अफजल खान काय करणार आहे हेही त्याच्या निकटवर्तीयांना माहिती होतं अशा वेळी जो अधिक सावध राहिला जो अधिक प्रतिभावान होता जो अधिक काळजी घेऊन राहिला ज्याच्या स्ट्रॅटेजी अधिक यशस्वी ठरल्या तो जिंकला आणि ते प्रतिभासंपन्न महापुरुष ते प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व हो। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे ऍक्च्युली त्यांची भेट होणार होती त्याचं प्लॅनिंग कसं केलेलं होतं यामध्ये भेटीचं नियोजन हे महाराजांचे वकील आणि अफजल खानाचे वकील या दोघांनी केलं त्या महाराजांच्या सांगण्याप्रमाणे केलं की महाराज आणि शिवाजी महाराज आणि अफजल खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी एका शामियानेमध्ये एकमेकांना भेटतील दोघं भेटतील त्यावेळी दोघांसोबत कोणी नसेल दोघांची ओळख एकमेकांचे वकील करून देतील आणि बाणांच्या टप्प्यामध्ये महाराजांचे दहा अंग रक्षक राहतील अफजल खानाचे दहा अंगरक्षक राहतील एक गोष्ट आणखी आवर्जून सांगितली पाहिजे की अफजल खानाच्या दहा अंगरक्षकापैकी सहा अंगरक्षकांची नावं जी आहेत ती कविंद्र परमानंदाने दिलेली आहेत बर त्या सहा अंगरक्षकांमध्ये विलाजी मोहिते आणि शंकराजी मोहिते हे मराठा सरदार आहेत आणि शिवाजी महाराजांच्या दहाच्या दहा अंगरक्षकांची नावं त्यानं दिलेली आहेत त्यामध्ये इब्राहिम सिद्दी बर्बर नावाचा एक मुस्लिम मावळा एक मुस्लिम सैनिक जो आहे तोही महाराजांच्या सोबत आहे महाराज जे ते या युद्धाकडे धार्मिक युद्ध म्हणून पाहत नव्हते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अफजल खानाला मदत करायला मोठ्या संख्येनं मराठे बरोबर आलेले होते हेही लक्षात घेतलं पाहिजे तथापि ही जी ज्या भेटीचं जे नियोजन आहे या भेटीची जी तयारी आहे ती तयारी करत असताना शिवाजी महाराजांनी दोनच शक्यता ठेवली होती पहिली शक्यता की या भेटीमध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खान हे दोघं मारले जातील दुसरी शक्यता की शिवाजी महाराज अफजल खानाला मारतील आणि शिवाजीराजे हे प्रतापगडावर पोचतील तिसरी शक्यता की अफजल खान शिवाजी महाराजांना मारेल आणि अफजल खान परत जाईल ही शक्यता शिवाजी महाराजांनी नष्ट करून टाकली होती ही शक्यता संपेल अशा पद्धतीनं बेटीचं जा नियोजन आणि बेटीची तयारी जी आहे ती शिवाजीराजांनी केलेली होती मग या भेटी दरम्यान आता तुम्ही म्हणताना सांगितलं सर की मराठ्यांचे जे सरदार होते त्यांचा अफजल खानाच्या तंबूमध्ये जास्त प्रवेश होता शिवाजी महाराजांना सपोर्ट असण्यापेक्षा त्याच्या मागे काय कारण होती भेटीत नेमकं काय झालं याच्याबद्दल सर जदुनाथ सरकार काय म्हणतात ते सांग जदुनाथ सर जदुनाथ सरकार सांगतात की जेव्हा दोन थोर लोक या भेटीच्या संदर्भात बोलतात नेतात सर जदुनाथ सरकार की दोन थोर लोक एकमेकांना एकमेकांना एकांतात भेटतात त्यावेळी आत काय घडलं हे त्या दोघांनाच माहिती असते बरं बाहेरच्या लोकांनी फक्त कल्पना करायची आणि तर्क करायची शिवाजी महाराज आणि अफजल खान एकमेकांना आत भेटल्यानंतर एकांतात काय ता घडलं हे त्या दोघांनाच माहिती सर जदुनाथ सरकारच पुढं म्हणतात की इथं तो प्रसंग आणखी कठीण आहे त्यात दोन थोर माणसांपैकी एक जण जो आहे तू बाहेर आलेलाच नाही अशा वेळी आत काय घडलं तो जो माणूस राहिलेला आहे तो जे सांगेल तेच आत घडलं हे समजण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही पण मराठ्यांची साधनं असं सांगतात कवींद्र परमानंदाचं शिव भारत असं सांगत सभासद बखर असे सांगते की शिवाजी महाराज आणि अफजल खान हे एकमेकाला भेटायला गेल्यानंतर शिवाजीराजांना अफजल खानांना जवळ बोलवलं प्रेमानं मिठी मारण्याचं नाटक केलं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मिठी मारल्यानंतर अफजल खानानं शिवाजी महाराजांचं डोकं पकडलं आपल्या काकेत दाबलं आणि कट्यार कमरेची हातात घेऊन शिवाजी महाराजांच्या पाठीवर पहिला वार केला चिलखत असल्यामुळं महाराजांना काही झालं नाही दुसरा वार करण्याकरता अब्जल खानानं त्याची कट्यार जे ती वरपर्यंत नेली तोपर्यंत तो महाराजांनी अफजल खानाचं पोट पाडलं त्याचा पोथळा त्याच्या आतडी बाहेर पाड काढली अफजल खानाला धरून हिसडलं अफजल खानाला ढकलून दिलं आणि महाराज तशा अवस्थेमध्ये जे आहेत ते शामीयाने बाहेर पडले सर आता आपण बोलत असताना आपल्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला वार हा अफजल खानाने केलेला होता आणि त्यानं कटारीनं त्यांच्या पाठीवरती हल्ला केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये चिलकत होत मग हे अफजल खानाला कळलं नसेल का हे त्याच्या इनपुटचं फेल्युअर होतं का की छत्रपती शिवाजी महाराज कसे येतील हे त्याला था कळालंच नाही किंवा त्याचा अजमशन चुकलं का नक्कीच चुकलं अफजल खान अनेक बाबतीत शिवाजी महाराजांच्या पुढे जे आहे ते कमी पडलं शिवाजी महाराजांच्या स्ट्रॅटेजीज अब्जल खानाला नाही शिवाजी महाराज काय करू शकतील हे अब्जल खानाला कळालं नाही शिवाजी महाराज इतकी तयारी करून येतील हे अफजल खानाला माहिती नव्हत महाराजांनी ही मानसशास्त्रीय लढाई जी आहे ती अतिशय लढली एक जो शामियाना भेटीचा होता तो अतिशय महाराजांनी सजवलेला होता आणि तो शामियाना बघितल्यानंतर कृष्णाजी आनंद सभासद असं सांगतो त्या शामियानामध्ये अफजल खान आला आणि त्याची ते मोती लग मोती लावलेली जी झालर आहे ती पाहिली त्याची भव्यता बघितली आणि हा अफजल खान अतिशय चिडला की एवढं वैभव एका जमीनदाराच्या मुलाकडे असू शकत आणि अफजल खानाचा राग उपाळून आला आणि तो अतिशय रागाने म्हटलं की एवढं वैभव आदिलशाकडे एवढं वैभव नाही आणि एवढं वैभव या शिवाजीराजांना मिळवलं त्याला शिवाजी महाराजांचे जे वकील होते पंताजी गोपीनाथ बोखील हे त्यांचं नाव त्यांनी उत्तर दिलं की हा पाचशाचा माल आहे हा पाचशाच्या ताब्यात जाईल तुमचंच आहे तुम्हालाच मिळणार आहे सगळं अफजल खानाला शेवटपर्यंत गाखील ठेवण्यासाठी शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी व ते पंताजी गोपीनाथ बोकील असू देत आणखी गुणी असू देत ते सातत्यानं प्रयत्न करत होते आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले मग यासोबत आणखी कोणत्या अशा मानसिय लढाया होत्या ज्या शिवाजी महाराजांनी जिंकल्या आणि अफजल त्याचा सुगावाच लागला नाही की असं काहीतरी होते कारण तो सुद्धा कसलेला सेनापती हो आणि तरी सुद्धा तो अशा ठिकाणी बळी पडद म्हणजे काहीतरी आपल्याला त्यातून शोधायला पाहिजे असं वाटतं शिवाजी महाराजांनी भेटीचं स्थान आणि ठिकाण स्वतः ठरवलं आणि पाहिजे त्या ठिकाणीच भेट घेतली इथे शिवाजी महाराजांचं निम्म यश आहे अफजल खानाला तिथे येण्याशिवाय पर्याय नव्हता पण अफजल खान अधिक आत्मविश्वासानं आला अफजल खानाला खात्री होती की आपल्याला यश मिळेल अफजल खानाला दुसरी खात्री होती की आपण सर्व सैन्यांनीशी आलेलो आहे शिवाजीराजांकडे सैन्य किती कमी आहे याची अफजल खानाला माहिती होती त्यामुळे अफजल खान ज्या खोट्या आत्मविश्वासानं आला तिथं अफजल खान फसले शिवाजी महाराज आपल्यावर हल्ला करतील असं अफजल खानाला वाटलं नाही अफजल खानाला वाटलं नाही असं म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याला असं वाटू नये असं वातावरण निर्माण करण्यात यशस्वी अफजल खान वाईट आलेला असताना मी वाईट भेटायला येणार नाही मला तुझी अतिशय भीती वाटते हे महाराजांनी त्याला पुन्हा पुन्हा ऐकवलं हे त्याच्या सैन्याला ऐकवलं की शिवाजीराजे अफजल खानाला बेतात ही बातमी ही खोटी गोष्ट जी आहे ते अफजल खान आणि त्याच्या सैन्यावर महाराज यशस्वी ठरले शिवाजी महाराजांनी श्याम्यानेची रचना अशी केलेली होती की जिथे बॅलन्स खानाचा संतुलन जे आहे ते डासळावं असे हो। okay. सर्व प्रकार जे आहेत ते महाराज करत राहिले आणि या मानसशास्त्रीय महाराज मा जिंकले आणि प्रत्यक्ष युद्ध भेटीला जाताना मग छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण कोण होतं म्हणजे आपण जे दहा अंगरक्षक बघितले त्यामध्ये कोण कोण होत शिवाजी महाराजांच्या सगळ्यात जवळचे जे अंगरक्षक होते त्यातला सगळ्यात जवळचा अंगरक्षक जो आहे तो जिवा महाला हा अंगरक्षक होता कि की ज्याने शिवाजी महाराजांचा प्राण वाचवला होता जिवा म्हणून वाचला शिवा ही जी म्हण जी आहे ती ज्याच्यावर निर्माण झाली तो जिवा महाला हा शिवाजी राजांचा अंगरक्षक की ज्यानं अफजल खानाचा तो अंगरक्षक होता की तू शिवाजी महाराजांवर चालवून आलेला होता मराठी कागदपत्रात त्याचं नाव जे आहे ते सय्यद मांडणार येस yes. बहुधा तू बडा सय्यद असावा त्याचं नाव आणि तो अफजल खानाचा अतिशय प्रिय अंगरक्षक होता जुना सहकार्य होता आणि अतिशय ताकदवान आणि सामर्थ्यशाली असा अंगरक्षक होता जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर शिवाजी महाराजांच्या प्राणाला धोका होऊ शकला असता असे उपलब्ध कागदपत्र सांगतात त्याला मारण्याचं सा काम जे आहे ते जीवा महाला यांनी केलेलं आहे शिवाजी महाराजांचा दुसरा अंगरक्षक होता त्याचं नाव आहे संभाजी कावजी कोंडाळ ओके अफजल खानाला शिवाजी okay. महाराजांनी जे ते ढकलून गेलं शामियानात त्याचं जे ते पोटातली आतडी बाहेर आलेली होती याचं वर्णन येत आहे अफजल खान जोर जोरात ओरडत होता दगा दगा हा दगा दगा म्हणून अफजल खान ओरडल्यानंतर अफजल खानाचा पहिला अंगरक्षक जो तो शिवाजी महाराजांवर चालून आला त्याचं नाव बडा सह्यद की ज्याला जीवा मालानं मारलं पण तशा अवस्थेत अफजल खानानं जे आहे ते स्वतःची आतडी जे ती बाहेर पडणारी जे आहे ती पोट सावरलं आणि तू पालखीत जाऊन बसला बसची पालखी बोयांनी उचलली आणि ती पारच्या दिशेनं पळायला लागली अशा वेळी हातात तलवार घेऊन जो तो संभाजी कावजी कोंढाळला हा त्या अफजल खानावर धावून गेला त्यानं पाळणाऱ्या बोयांचे जे ती पाय तोडले पालखी दणकन जमिनीवर आपटली अशा दणकण जमिनीवर आपटलेल्या पालखीतनं गरितागात्र झालेल्या अफजल खानाला जे आहे ते संभाजी गावजी कोंडळकरांना बाहेर ओढलं स्वतःच्या हातातल्या तलवारीनं जे आहे ते अफजल खानाचं डोकं कापलं तो अफजल खानाचं डोकं जे ते हातात घेतलं आणि तो प्रतापगडच्या दिशेनं पाळायला लागला हा महाराजांचा दुसरा अंगरक्षक होता महाराजांच्या पायदळातले जे सरसेनापती होते येसाजी कंक ते त्या अंगरक्षकामध्ये होते विसाजी मुरुमकर हे या अंगरक्षकामध्ये होते महाराजांच्या अंगरक्षकामध्ये इब्राहिम सिद्धी बरोबर नावाचा महाराजांचा एक शोर मावळा होता तो महाराजांच्या सोबत होता आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं म्हणजे आजच्या हिंदी सिनेमात शोभेन असा प्रकार केलेला आहे की नायक आणि खलनायकाची वेळ जी ती झालेली आहे खलनायक मरण पावलेलं आहे खलनायकाचे दहाही साथीदार मरण पावलेले आहेत नायकाच्या केसाला धक्का लागलेला नायक नायकाचे दहा साथीदार जे आहेत त्यांच्याही केसाला धक्का लागलेला नाहीये असा अद्भुत प्रकार जो आहे तो महाराजांनी प्रत्यक्षात घडवून दाखवला आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की अफजल खानाच्या पाठीमागे त्याचे दहा अंगरक्षक होते महाराजांनी त्यांच्या पाठीमागं दहा अंगरक्षक होते आणि त्या दहा अंगरक्षकांच्या मागं महाराजांनी अकरावा अंगरक्षक उभा केला होता तो महाराजांचा अभेद्य प्रतापगडचा किल्ला हा महाराजांचा अकरावा अंगरक्षक होता अशा अनेक गोष्टी ज्या महाराजांनी केलेल्या आहेत की ज्या त्यांच्या शत्रूच्या आकलनाच्या बाहेरच्या होत्या आणि तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर तत्कालीन कुठल्याही राज्यकर्त्याला कुठल्याही सेनापतीला जे आहेत ते शक्य न होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते शिवाजी राजाने करून दाखवलेल्या सर हे सगळं ऐकल्यानंतर माझ्यासमोर दोन प्रश्न आले त्यातला एक आहे तो म्हणजे अफजल जो वकील होता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता का हा पहिला आणि दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज या घटनेनंतर ज्यावेळी प्रतापगडावरती पोहोचले आणि संभाजी गावजींनी हा जो अफजल खानचा मुलक छाटून गडावरती नेण्याचा प्रकार केलेला होता त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांना ओरडल्याचं किंवा बोलल्याचं मी काही ठिकाणी वाचलेलं आहे संभाजी कावजी कोंडाळकरांनी अफजल खानाचं डोकं कापलं आणि ते प्रतापगडावर निर इतकाच इतिहास आहे शिवाजी महाराज संभाजी कावजी कोंडाळकरांना रागावले आणखी काय बोलले असे इतिहासात कुठं उल्लेख नाही अफजल खान मारणं हा महाराजांच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता अफजल खानाला मारण्याची जबाबदारी कदाचित संभाजी कावजी कोंडाळकरांवर दिलेली असावी काही झालं तर अफजल खान परत जाता कामा नाही ती कामगिरी त्यानं पार पाडली दुसरी गोष्ट अफजल खानाचा जो वकील होता त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मी नेहमी सांगतो की चुकीच्या माणसाचं वकीलपत्र घेतलं आणि आपली वकिली कुठं थांबते हे लक्षात न घेता माणूस काम करायला लागला वकील काम करायला लागला तर त्याचा कृष्णाजी भास्कर कुळकर्णी होण्याची शक्यता ज्या ओके कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजलखानाचा खानाचा अत्यंत निष्ठावान असा वकील होता खरं तर शिवाजी महाराजांची आणि अब्जल भेट झाली इथं त्याचं वकील म्हणून काम संपलेलं होतं पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मार... शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर रागानं बेभान झालेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जो आहे तो तलवार घेऊन शिवाजी महाराजांवर चालवणार महाराजांचा नायलाज झाला आणि महाराजांना या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारावं लागलं आपली वकिली कुठंच आंबवली पाहिजे कृष्णाजीला कळालं नाही तिथं जे ते त्याच्या जीवनाचा शेवट झालेला समोर स्वराज्यावर तलवार घेऊन आलेला आपला चुलत चुलता मंबाजीराजे भोसले आहे आपल्या विरुद्ध शस्त्र उपासणारा अफजल खान आहे की कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहे हे महाराजांनी पाहिलेलं नाही जो जोही स्वराज्याचा शत्रू म्हणून समोर आला त्याला मारलं पाहिजे आणि स्वराज्य वाचवलं पाहिजे शिवाजीराजांची भूमिका दिसते सर हा जो कृष्णाजी भास्कर वकील होता हा वकील विजापूर पासून आदिलशाह सोबत अफजल खाना सोबत आलेला होता का वाईमध्ये आल्यानंतर त्यांची भेट काय आपल्याला मिळू शकतो त्याच्याबद्दलची माहिती दुर्दैवानं इतिहासामध्ये याबद्दल फार कमी माहिती okay. तो विजापूर बसन शिवाजी राजांच्या अब्दुल खानाच्या बरोबर होता का वाईत तो अफजलखानाला खानाला जॉईन झाला याची माहिती नाही पण हा अफजल खानाचा वकील होता एवढीच माहिती मिळते ओके आणि सर थोडस पाठी मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मेवने होते बजाजी नाईक निंबाळकर त्यांना सुद्धा मुस्लिम करण्याचा प्रयत्न अफजल खानाकडून होता असे ऐतिहासिक संदर्भ काही सापडत नाही आहेत ओके okay. तथापि अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेवण्यांना कैद केलं अटक केलं ताब्यात ठेवलं महाराजांनी त्यांचे वडील शहाजीराजांचे सहकार्य असलेले खराडे नावाचे एक सरदार होते पांढरे खराडे त्यांना मध्यस्थी घातलं आणि त्यांची सुटका केली त्याच्यासाठी अफजल खानाला मोठी रक्कम जी आहे निळकरांना द्यावी लागली महाराजांच्या इथं आणखी एक गोष्ट लक्षात आली की अफजल खान हा लोभी आहे त्याला पैशाचा लोभ आहे आणि पैशाचं आमिष दाखवलं की अफजल खान काहीही करू शकतो हे महाराजांच्या लक्षात आलं सर ज्यावेळी आता अफजल खानाची भेट झाली अफजल खानाचा वध झाला त्याच्यानंतर प्रतापगडच्या पायथ्याशी वातावरण कसं होतं अफजल खानाला महाराजांनी मारल्यानंतर महाराजांना फक्त अफजल खानाला मारायचं नव्हतं महाराजांना अफजल खानाचं सैन्य संपवायचं होत प्रतापगडच्या पायथ्याशी असलेलं जे पार नावाचं गाव आहे त्या पार गावामध्ये बारा हजाराची आर्मी जे आहे ते अफजलखानाची तयार होत okay. या सैन्याचा पराभव करणं तीन चार हजारांच्या संख्येनं असलेल्या महाराजांच्या सैनिकांनी आणि हे पारची छावणी उद्ध्वस्त करणं ही सुद्धा खूप गरजेची गोष्ट होती यासाठी नेतोजी पालकर त्यासाठी मोरोपंत पिंगळे हे महाराजांचे सरदार जे आहेत ते आणि त्यांचे असंख्य सैनिक जे आहेत ते या पारच्या अफजलखानाच्या सैन्याच्या छावणीला जे आहेत ते त्याच्या भोवती जे ती वेडा घालून बसलेली हो शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाल्यानंतर ते तोफांचे आवाज काढले जातील असं या सैन्याला वाटणं साहजिक होतं पण प्रत्यक्षात शिवाजीराजे गडावर पोहोचल्यानंतर तोफांचे आवाज काढले गेले ते तोफांचे आवाज हे सहा संकेत होता पारच्या छावणीभोवती बसलेल्या लपून बसलेल्या शिवाजीराजांच्या सैनिकांना की शिवाजीराजे गडावर पोहोचलेले आहेत आणि आकस्मित वादळी हल्ला जो आहे तो त्याने अफजल खानाच्या सैन्यावर गेला आणि अफजल खानाचं सैन्य अक्षरशः जे आहे ते कापून काढलं गेलं त्या कापून काढलेल्या सैन्यात दोन अंकुश खान आंबर खान फाजल खान हे पळून गेली पळून जाणारं सैनिक सैन्य जे आहे ते घटना अशी सांगितलेली आहे की कविंद्र परमानंदाने वर्णन केलेलं आहे की पळून जाणारे आंबर खान आणि अंकुश खान आणि फाजल खान यांना समोर न येणारा प्रतापराव मोरे दिसतो प्रतापराव मोरेला जे ते हातातलं शस्त्र घेऊन जे ते मारून टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो फाजल खान करायला लागला तेव्हा अंकुश खानानं त्याला थांबवलं या फाजल खानाला आणि सांगितलं की नाही याला मारून उपयोग नाही प्रतापराव हे आरण्य आहे तो आम्हाला वाईला जायचा रस्ता दाखवा असं सांगितलं आणि कोणालाही परिचित नसलेला एका मार्गानं जो आहे तो हा प्रतापराव मोरे जो आहे तो या सगळ्यांना जो आहे तू वाईला घेऊन पोहो रात्रभर प्रवास करत होता वर्णनं अशी आहेत की फाजल खान अंकुश खान अंबर खान हे जे कोणी पळून आलेले सरदार होते त्यांच्या पायात वाहना नव्हत्या त्यांनी जे ती डोक्याची मुंडासी जी आहेत ती पायाला बांधली काटाकोट्यांचा रस्ता होता दगड लागत होती आणि कडे लागत होते काटे होते अशा वेळी पाय शाबूत राहत म्हणून डोक्याची मुंडास जी आहेत डोक्याचं जे शिरस्त्राण आहे ते काढून त्यांनी पायाला बांधलं आणि अशा अवस्थेत रात्रभरचा प्रवास करत जे आहेत ती त्यांनी वाई गाठलेली सर यामध्ये अंकुश आणि अंबर खान आपण जी नावं घेतली ही लोक कोण होती सरदार होते का अफजल खानाची त्यांच्या अफजल खानाचे जवळचे सरदार होते आणि त्यातल्या अंकुश खान या सरदारांना अफजल खानाला शिवाजीराजांना असं धोकादायक पद्धतीनं भेटायला जाऊ नको असा सल्ला दिलेला होता अशाही काही अशी काही ती माहिती ओके व्यतिरिक्त परत पोहोचलंच नाही का फाजल खान जो तो विजापूर पर्यंत पोहोचला oh. स्वतः ओके okay. आणि अजल खान इतक्या शिताबीनं पळून गेला इतक्या वेगानं पळाला या वाईपासनं विजापूर पर्यंत की त्याचा पाठलाग करणाऱ्या नेतोजी पालकरांना तो सापडला नाही बापरे म्हणजे पळून जाण्यामध्ये अफजल खानाच्या अजल नावाच्या मुलानं जे अगदी रेकॉर्ड करावं इतक्या तो वेगानं पळून गेलेला ओके मग यानंतर कोणती अशी परिस्थिती आली किंवा कोणतं प्रोत्साहन शिवाजी महाराजांना सैन्याला मिळालं की पुढच्या वीस दिवसांमध्ये कोल्हापूरपर्यंत सगळा प्रदेश मराठ्यांच्या राज्यामध्ये दाखल झालेला होता अफजलखानाचा खानाचा पराभव शिवाजी महाराज करतील आणि अफजल खानाला ठर मारतील याची कल्पना ह्याचं स्वप्न सुद्धा आदिलशाही सैन्यानं पाहिलेलं नव्हतं आदिलशाहच्या प्रदेशाला नव्हतं स्वतः आदिलशाला नव्हतं या घटनेच्या बद्दल कृष्णाजी आनंद सभासद असं लिहितात की विमान दुर्योधनाला मारावं तसा आचाट पराक्रम शिवाजी राजांनी केला आणि या अफजल खानाचा वध केलेला या मुलिया बेगम बद्दल उल्लेख आहे की बडी बेगम साहिबा हिला जेव्हा अफजल खानाच्या जा मृत्यूची बातमी कळाली कृष्णाजी आनंद सभासदांच्या भाषेत तीन दिवस तिनं अन्न आणि उदक घेतले नाही अन्न उदक घेतले नाही बाप हे अन्न सुद्धा तिने घेतलं नाही मराठ्यांच्या कागदपत्रातला उल्लेख आहे थोडासा काल्पनिक धरू थोडासा अतिशयोक्तीचा तिचा धरू पण फार मोठा मानसिक धक्का जो आहे तो विजापूर दरबारला वसलेला होता या मानसिक दरबारातनं विजापूर दरबार विजापूरचं राज्य बाहेर पडण्या अगोदर आपल्याला अधिक प्रदेश विजापूरचं जिंकणं शक्य आहे हे महाराजांच्या सारख्या चतुर्मुसद्याला सा कोणी सांगायची आवश्यकता नव्हती म्हणजे अफजल खानाचा पराभव जर कोणी केला असता एवढा मोठं यश मिळवलं असतं तर त्या व्यक्तीची जनरल प्रतिक्रिया अशी होत असते असती तर काय आश्चर्य वाटायला नको की आता आपण आठ दिवस जो येतो तो या विजयाचा उत्सव आणि या विजयाचा आनंद साजरा केला पाहिजे पण महाराज या विजयाचा उत्सव साजरा करत बसले नाहीत विजयाचा आनंद साजरा करत बसले नाहीत दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला संध्याकाळी अफजल खान मारला गेलेला आहे अकरा नोव्हेंबरला शिवाजीराजे जे आहेत ते वाईट पोहोचलेले आहेत आणि त्यानंतरच्या वीस दिवसात महाराजांनी जे आहे ते करवीर नगरीपर्यंत सगळा प्रदेश जिंकलेला आहे नुसता जिंकलेला नाही तो स्वराज्याला जोडलेला आहे आणि महाराजांनी स्वतः पन्हाळ्याचा किल्ला सुद्धा जिंकलेला आहे शत्रूचा पराभव झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीचाही फायदा घेतला पाहिजे आणि स्वराज्य वाढवलं पाहिजे याच्याबद्दल असणारी जी, जी दूरदृष्टी होती ती शिवाजीराजांना होती म्हणून विजयाचा आनंद करत शिवाजीराजे कधी बसलेले दिसत नाहीत आणि पराभवाना आताशून निराश होऊन गप्प बसलेले शिवाजीराजे संपूर्ण शिवचरित्रात आपल्याला फोटो दिसत सर यानंतर मला दोन प्रश्न विचारायचे वाटत आहेत ते म्हणजे ही घटना घडल्यानंतर अफजल खानाचा वध झालाय ही माहिती ही बातमी राजगडापर्यंत कशी पोहोचली जिथं राजमाता जाऊ होत्या आणि या घटनेनंतर शहा छत्रपती शहाजीराजे यांचं विजापूर मधलं वजन कसं वाटलं अफजल खानाला मारल्याची बातमी राजगडावर शिवाजीराजांच्या हेरांकडून दिली गेली असावी शिवाजीराजांच्या सैनिकांकडून दिली गेली असावी उल्लेख एवढाच आहे की राजगडावर साखरा वाटल्या okay. साखर वाटून जो तो आनंद साजरा केला हाही सभासदाचाच उल्लेख आहे आणि शहाजी राजांना आणि शिवाजी राजांनी त्याला ऐतिहासिक आधार नाही कागदपत्र नाही परंतु विजापूरच्या जवळ चार किलोमीटर पर्यंत नेताजी पालकर नेतोजी पालकरांचं सैन्य ने जे आहे ते पोचलेलं होतं स्वतः नेतोजी पालकर पोचलेले होते शिवाजीराजे स्वतः जे आहेत ते पन्हाळा आणि कोल्हापूर पर्यंत आलेले होते अशा परिस्थितीत शिवाजीराजांनी आणि शहाजीराजांनी संयुक्त प्रयत्न करून जे आहे वा। ते आदिलशाही बुडवण्याचा प्रयत्न केला असावा असं वाटतं याला कारण जे आहेत ते काही फ्रेंच काही डच काही ब्रिटिश प्रवासी जे आहेत ते भारतात फिरत होते ऑस्मादी गार्लासारखे बर्नियर सारखे त्यातल्या काही लोकांच्या लिखाणात हा भाग आहे की शिवाजीराजा आणि शहाजीराजा हे काही दिवसात विजापूरचं राज्य ताब्यात घेतील अशी इथं लोकांमध्ये चर्चा आहे आणि त्या दृष्टीनं दोघं जे आहेत ती पावलं आहेत असं त्या प्रवाशांच्या वर्णनामध्ये लिहिलेलं आहे त्या आख्यायिका असतील लोकांमध्ये चाललेल्या बाजार गप्पा असतील परंतु असा प्रयत्न जो आहे तो जर शिवाजीराजांनी आणि शहाजीराजांनी संयुक्तपणानं केला असेल तर त्यात वावगं काही नाही नक्की असा प्रयत्न दोघांकडून घडला असेल मग या काळामध्ये भारतामध्ये परकीय आक्रमक सुद्धा होते म्हणजे जंजिराचा सिद्धी होता किंवा इंग्रज होते डच होते पोर्तुगीज होते मुघल होते त्यांच्यावरती शिवाजी महाराजांनी हा जो विजय मिळवला त्याचा परिणाम काय झालेला आपल्याला दिसून येतो नक्की औरंगजेबा करू येस औरंगजेबाने सोळाशे छप्पनला वडिलांच्या विरुद्ध लढाई लढला लड़ा आणि मुघल सम्राट झालं त्या लढाईसाठी मला मदत करायला या असं शिवाजी शिवाजीराजांना पत्र पाठवलं हो महाराज म्हटले नक्की मी तुम्हाला मदत करणार मी तुमच्या सोबत आहे मी तुमचाच आहे ओके असं त्याला कळवलं आणि औरंगजेब उत्तरेकडं जायला निघाल्यानंतर शिवाजीराजांनी मोगलांच्या काही प्रदेशांवर काही ठाण्यांवर हल्ला केला आणि तो मोगल प्रदेश जिंकला होता त्यामुळे शिवाजीराजांबद्दल कमालीचा राग औरंगजेबाच्या डोक्यात होता आणि तो प्रदेश जिंकल्यानंतर परत आपला वकील जो आहे तो शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाठवला होता हा अतिशय मोगल साम्राज्यासाठी घातकी असलेला मनुष्य आहे अशी शिवाजी महाराजांबद्दलच्या औरंगजेबाची समजूत झालेली होती अफजल खानानं औरंगजेबाला औरंगजेब दक्षिणेचा okay. सुभेदार असताना आणि विजापूरची आदिलशाही बोडवण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केलेला असताना जे ते त्या अफजल खानानं औरंगजेबाला पकडण्याचा प्रयत्न केला होता थोडक्यात के औरंगजेबाचे दोन शत्रू जे आहेत ते एकमेकांना भेटत होते एक, एक राजे होते आणि दुसरा अफजल खान होत त्यामुळे या भेटीच्या वेळी औरंगजेब तटस्थ राहिलेला दिसतो औरंगजेब तसा खुशच होता दोन शत्रू एकमेकांना भेटतात त्या दोघांतला एक जो आहे तो नक्की मारला जाणार आहे फार तो देवाची प्रार्थना करत असेल की या भेटीत दोन्ही शत्रू माझे मारले गेले तर फार अर बरं होत अरे त्यामुळं या भेटीकडे तटस्थतेनं पाहिलेलं आहे म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळ्याला अडकले त्यावेळी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आदिल मदत करण्याकरता आमिर उल उमरा शाहिस्ते खान हे आपल्या मामाला औरंगजेबाने स्वराज्यावर पाठवलेलं आहे जसं प्रतापगडच्या भेटीच्या वेळी जे आहे ते औरंगजेबाने कुणाला पाठवलेला नाही तो तटस्थ राहिलेला बरोबर आता ब्रिटिशांची भूमिका सांग राजे जे आहेत ते बेटी किंवा बेटीच्या अगोदर प्रतापगडावरनं किंवा अन्य अन्य कुठून कोकणात पळून जाऊ शकतील असं आदिल वाट म्हणून दाभोळच्या खाडीमध्ये तीन जहाज जे आहेत ते आदिलशाहने तयार ठेवले होते की शिवाजीराजे जर असे पळून गेले आणि कोकणात फिरायला लागले तर कोकणात शिवाजीराजांना पकडता आलं पाहिजे आदिलशहानं या मोहिमेचं या लढाईचं नियोजनच असं केलेलं होतं की शिवाजी नावाचा संकट शिवाजी नावाचा प्रॉब्लेम किंवा शिवाजीचं स्वराज्य आणि शिवाजी महाराज हा प्रश्न परत उद्भवता नये आदिलशाही साम्राज्यासाठी आणि म्हणून दाभोळच्या खाडीमध्ये जे ती तीन ती त्यांनी तयार ठेवली होती okay. की शिवाजीराजे जर अशा पद्धतीनं पळून गेले तर आपली तीन दाज पाठला करतील आणि शिवाजीराजांना शिवाजी okay. शिवाजीराजांचंही नियोजन त्यापेक्षा पुढचं होतं की दाभोळच्या खाडीतली तीनही जाज नुसता शिवाजीराजांना अफजल खान नको होता शिवाजीराजांनी दाभोळच्या खाडीतली तीनही जाजे जे आहेत ते आपल्याला मिळतील अशी व्यवस्था केली होती आणखी एक सांगतो अफजल खान आता त्याच्याबरोबर काही व्यापारी घेऊन आला होता गिऱ्याचे होते मोत्याचे होते कापडाचे व्यापारी होते त त ते सगळ्या प्रदेशात व्यापार करत अफजल खानाबरोबर बरोबर आलेले होते ते वाईला राहिले होते शिवाजी महाराजांना नुसता अफजल खान मारायचा नव्हता महाराजांना खात्री होती की आपण अफजल खानाला बुडवूच बुडवू पण त्याच्याबरोबर आलेले सगळे धन जे आहे तेही शिवाजीराजांना स्वराज्यासाठी पाहिजे होत शिवाजी महाराज ज्यावेळी अफजल खानाला भेटणार होते त्या भेटीचं नियोजन करण्याकरता महाराजांचे वकील त्यावेळी वाईला गेले पंताजी गोपीनाथ बोकील त्यावेळी महाराजांनी निरोप कळवला होता अफजल खानाला की तुम्ही भेटायला येणार तुमच्याबरोबर मोठे सरदार येणार आहेत त्यांना मला भेटवस्तू द्यायला लागतील तर तुमच्याबरोबर काही व्यापारी आहेत असं इथं आलेले आहेत असं दिसतंय तर ते व्यापारी जे ते मायाकडे त्यांच्या सगळ्या साहित्यासह मालासह पाठवून द्या प्रतापगडावर मी त्यांचा सगळा माल खरेदी करतो म्हणजे आपल्या सरदारांचे स्वागत करता येईल त्यांना भेटवस्तू देता येतील आणि ते सगळे व्यापारी जे ते शिवाजीराजांनी प्रतापगडावर बोलवून घेतले होते या व्यापाऱ्यांकडचा विक्रीचा सगळा माल ताब्यात घेऊन महाराजांनी त्यांना आकडून दिलं महाराजांना नुसता अफजल खानाला बोडवायचं नव्हतं महाराजांना धन आवळ होतं आणि ते स्वराज्यासाठी पाहिजे होत तर तेही महाराजांनी मिळवलं हो तर ही तीन जहाजं जी आहेत ती जिंकण्याकरता महाराजांनी त्यांचा दोरोजी नावाचा एक सरदार जो आहे तो दाबोळला पाठवला होता okay. आणि या दोरोजीनं ती दोन जहाजं जी आहेत ती ताब्यात घेतली तिसरं जहाज जे आहे ते ब्रिटिशांना लक्षात आलं की हे संधी आहे आणि म्हणून तिसरं जहाज जे आहे ते इंग्रजांनी घेतलं आणि ती ते जाजे दूर समुद्रात नेऊन उभं केलं शिवाजी महाराजांना इंग्रजांनी केलेला हा उद्योग कळाला महाराजांनी सांगितलं की मी विजेत आहे अफजल खानाच्या या जाजांवर जे आहे ते माझाच ताबा असणं गरजेचं आहे आता मी तो जिंकलाय म्हटल्यानंतर तुम्ही मध्ये यायचं नाही परंतु प्रत्येक संधीचा गैरवापर करून स्वतःला एस्टॅब्लिश कसं करून घेता येईल याच्याबद्दल इंग्रज अतिशय जागरूक होते हे या दाबोळच्या प्रकरणावरून दिसून येत फ्रेंच पोर्तुगीज ते सगळेजण जे आहेत ते या भेटीकडे बघत होते म्हणजे या भेटीचा परिणाम असा झाला की तत्पूर्वी राजा म्हणजे कोण आहे हे कुणाला माहित नव्हतं शिवाजी महाराजांची ओळख जी आहे ती भारताच्या राजकीय रंगभूमीला शिवाजीराजे आणि अफजल खानाच्या भेटीनं करून दिली आणि म्हणून हा ऐतिहासिक प्रसंग आहे म्हणून हा नाट्यमय प्रसंग आहे या प्रसंगातलं नाट्य निर्माण करणं या प्रसंगातलं नाट्य जे आहे ते शेवटपर्यंत एका उंचीवर नेणं आणि हे हा प्रसंग जो आहे तो एका उंचीवर नेऊन संपवणं एखाद्या कसलेल्या नाटककाराप्रमाणे हा सगळा प्रकार जो आहे तो शिवाजीराजांनी जाणीवपूर्वक केलेला आहे असं मला व्यक्तिशः या सगळ्या प्रसंगाचा अभ्यास केल्यानंतर वाटत येस सर आता मला आणखीन एक प्रश्न होता की जी शिवाजी महाराजांनी विकसित केलेली युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे ती गनिमी काव्याची शैली याच भेटीनंतर पहिल्यांदा वापरली गेली का ह्याच्या आधीही तिचा वापर झालेला होता शहाजीराजांनी ती वेळोवेळी वापरलेली होती ओके परंतु गनिमी युद्ध पद्धतीचा जनक हे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जात गनिमी युद्ध पद्धती म्हणजे काय तर शत्रूची दिशाभूल करायची शत्रूला बेसावट ठेवायचं त्याच्यावर हल्ला करायचा आणि आश्चर्यकारक विजय मिळवायचे अफजलखानाच्या भेटीच्या वेळी आणि प्रतापगडच्या युद्धाच्या वेळी बारच्या युद्धाला या सगळ्या गनिमी युद्ध पद्धतीचा वापर जो आहे तो शिवाजी महाराजांनी केला अतिशय कल्पकतेनं केला आणि गनिमी युद्ध पद्धतीचा वापर करून संख्येनं बाळानं मोठ्या असलेल्या शत्रूवर सहजी विजय मिळवता येतो हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं येस yes. आता माझा फक्त शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे आज शिवाजी महाराजांच्या भेटीला जवळपास चारशे वर्ष होतील आणि तरी सुद्धा आपल्याला आजही छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळामध्ये एवढे जवळचे एवढे रिलेव कसे रिले काय वाटत राहतात छत्रपती शिवाजी महाराज हे आज आपल्याला भेटणार नाहीत प्रत्यक्षात तहसीलदार ऑफिसमध्ये आपलं एखादं काम असेल तर शिवाजी महाराज आपल्यासाठी फोन करणार नाहीत मंत्रालयात आपलं एखादं काम असेल तर शिवाजी महाराज आपल्यासाठी एखादी चिठ्ठी देणार नाहीत हे माहिती असताना सुद्धा साडेतीनशे वर्ष शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट होऊन गेल्यानंतर सुद्धा जय भवानी जय शिवाजी म्हणत असताना प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात याचं कारण असं की शिवाजी महाराजांनी आम्हाला विलक्षण आणि गौरवशाली असा इतिहास दिला प्रत्येक मानवी समुदायाला समूहाला स्वतःची ओळख हवी असते स्वतःची आयडेंटिटी शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक मानवी समूह करत असतो महाराष्ट्राला आणि मराठ्यांना स्वतःची ओळख जी आहे ती शिवाजी राजांनी कळून दिली माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसा घडवतो हा नेहमी वादाचा प्रश्न राहिलेला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक विलक्षण कर्तृत्ववान राजा महाराष्ट्रात होऊन गेला की ज्यानं इतिहास घडवला आणि ज्या इतिहासाकडे पाहताना अनेक नवी माणसं घडली अनेकदा नवा इतिहास घडला हा जगाच्या इतिहासातला अद्भुत असा चमत्कार आहे आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाकडे बघत जे आहे त्या अनेक गोष्टी ज्या ते केल्या जाऊ शकतात शिवाजी हे युद्ध हे जगातल्या सगळ्या सैन्यांना मॉडेल वॉर म्हणून शिकवलं जावं इतकं अद्भुत आहे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग कसा करावा हे शिवचरित्राकडे बघत असताना शिकायला मिळतं पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की प्रतिकूल परिस्थिती आणि जे शत्रू असताना सुद्धा नामोहरम न होता त्या शत्रूशी शेवटच्या क्षणापर्यंत कसं बांडायचं कसं लढायचं हे शिवाजी महाराज शिकवतात आणि म्हणून शिवचरित्रातला हा प्रसंग जो आहे तो अतिशय मोठा आणि महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी देवीने दृष्टांत दिला म्हणजे शिवाजी महाराजांच्या सहकार्याने सांगितलं की सला करा अफजल खानाशी तह करा आजच्या भाषेत मांडवळी करा आणि हे प्रश्न मिटवा अशा वेळी महाराजांनी सांगितलं की मी तह करणार नाही थोडक्यात शिवाजी महाराजांचे सगळे सहकारी जे आहेत ते गलितगात्र झालेले होते थोडीशी भीती आणि आशंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती अशा वेळी भावानी देवीने शिवाजीराजांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझ्या हातून मी अफजलखानाला मारणार आहे किंवा तू अजिबात चिंता करू नकोस मला स्वतःला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी आपल्या गलितगात्र झालेल्या सहकार्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याकरता स्फूर्ती निर्माण करण्याकरता ही गोष्ट आपल्या सहकार्यांना सांगितली आर्य चाणक्य आणि कौटिल्याचं चा अर्थशास्त्र याचा शिवाजी राजांचा अभ्यास होतो राजाने आपल्याबद्दल लोकांमध्ये दंतकथा निर्माण कराव्यात राजाला हवेत उडता येते राजाला जमिनीत गायब होता येतं राजाला अदृश्य होता येतं आणि राजाला दैवी आणि सैतानी शक्ती प्राप्त आहेत असं राजानं आहेत त्या लोकांमध्ये जे आहेत ते चर्चा घडवून आणाव्यात असं कौटिल्य अर्थशास्त्र सांगतं शिवाजीराजांनी कौटिल्य अर्थशास्त्र वापरलं का कौटिल्य अर्थशास्त्राचा वापर त्यांच्या राजकारणात केला का हा एक स्वतंत्र अभ्यासाचा अभ्यासाचा विषय विषय कृष्ण वापर शिवाजी केला का हाही वेगळा परकीय आग्रम आक्रमक भारतामध्ये आले विशेषतः मुस्लिम राज्यकर्ते आले आणि त्यांनी कपटानं बेईमानीनं मध्ये दे देवगिरीचे स्वरा राज्य असू देत इथे पृथ्वीराज चव्हाणावर केलेला असू देत त्यांनी कपटानं आणि बेईमानीनं जे आहे ते हजार वर्ष इथल्या स्थानिक राजांचा पराभव केला तुम्ही कपट आणि कारस्थान करून जर इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांशी लढणार रा असाल तर तुमच्याशी त्याच पद्धतीनं त्याच रीतीनं आणि त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो हे हजार वर्षांच्या इतिहासात दाखवणारा हिंदुस्थानातला पहिला राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि महाराजांनी ते दाखवलं ते प्रतापगडच्या भेटीमध्ये दाखवलं अफजल खानाचा वध करत असताना दाखवलं आणि म्हणून या दृष्टीनं प्रतापगडची भेट आणि अफजल खानाचा वध ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक घटना आहे शिवचरित्रातली मराठ्यांच्या इतिहासातली आणि जगाच्या इतिहासातली सुद्धा एक अनोखे आणि विलक्षण अशी घटना येस yes, सर माझ्या मते या पॉडकास्टमध्ये आपण इथे सांगायची वेळ आलेली आहे परंतु इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मला शिकायला मिळाल्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या ऐकून बऱ्यापैकी माहिती मिळेल असं मला वाटतं आणि खरंच तुमच्याकडून आणखीन इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा भारताचा जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल तोपर्यंत आल्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी